विद्यार्थी मित्रों, स्टडी ऑनलाइन चैनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ग्रामरचा पुढील भाग गुणिताक्षरगळु याबद्दल पाहूया। गुणिताक्षरगळु एंदरेनु? व्यंजनगळिगे स्वरगळु सेरिदाग आगुव अक्षरगळे गुणिताक्षरगळु। व्यंजनगळिगे स्वरगळु सेरिदाग आगुव अक्षरगळे गुणिताक्षरगळु। म्हणजेच काय? व्यंजन अक्षर जे आहे त्या व्यंजन अक्षरला जेव्हा स्वर मिळतो किंवा स्वराक्षर जेव्हा मिळतं ते दोन्ही मिळाल्यानंतर किंवा ते दोन्ही जोडल्यानंतर जे अक्षर तयार होतो त्यालाच आम्ही कन्नड मध्ये गुणिताक्षरगळु असे म्हणतो। तर इथे मी एक्झाम्पल दिलेलंच आहे। बघा, क एक व्यंजन अक्षर आहे। ह्या क अक्षरला जेव्हा स्वर अ जुळलं त्यावेळेला आपल्याला अक्षर मिळतो क। तसेच क एक व्यंजन अक्षर आहे। क ला एक स्वर घेतला आम्ही आ, तर इथं आम्हाला कुठला अक्षर मिळणार आहे? का। जे हे का अक्षर आहे ह्यालाच आम्ही काय म्हणतो? गुणिताक्षरगळु। विद्यार्थी मित्र, तुम्हाला आता समजलंच असेल का आहे गुणिताक्षर म्हणजे आपण कशाला म्हणतो हे तरी तुम्हाला समजलं असेल। जेव्हा एक व्यंजन असतो, एक व्यंजन अक्षरला जर स्वर जेव्हा जुळतो, स्वर आणि व्यंजन जुळल्यानंतर जे अक्षर इथं तयार होतो त्याच अक्षरला आम्ही गुणिताक्षरगळु असं म्हणतो। तर हे जे गुणिताक्षर आहेत, हा गुणिताक्षर टोटल 13 गुणिताक्षर आपल्याला मिळतात। म्हणजे एका लाईनेवरती स्वर जेव्हा स्वर आपले 13 आहेत, ते 13 स्वर जेव्हा व्यंजन अक्षरला जुळतात त्यावेळेला 13 अक्षर किंवा 13 गुणिताक्षर तयार होतात। ह्यालाच आम्ही कन्नड मध्ये बळीगळु असंही म्हणतो। म्हणजे तुम्ही मराठी मध्ये काय म्हणता? तर बाराखडे। मराठी मध्ये तुम्ही बाराखडे म्हणता, आम्ही कन्नड मध्ये बळीगळु असे म्हणतो। तर आता कसं लिहितात ते हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। गुणिताक्षर कसे तयार झाले तर बघूयात। आधी मी सगळे स्वर लिहून घेते, त्यानंतर त्याला मी व्यंजन एक एक जोडत जाते, बघूया ते अक्षर कसे तयार होतात। तर इथे मी स्वरगळु लिहिलेलं आहे। टोटल स्वर आहेत 13, ते इथं मी लिहिलेलं आहे 13 स्वर, आणि त्यामध्ये दोन आपले योगवाह जे आहे ते सुद्धा इथं लिहिलेलं आहे। ह्याला जेव्हा आपण व्यंजन अक्षर जोडतो त्यावेळेला गुणिताक्षर तयार होतात। तर एका लाईनेला आम्ही बाराखडे असं म्हणतो। ते कसे होतात? तर इथे बघा, इथे स्वर आहे, हे चिन्ह आहे, गुणिताक्षरच चिन्ह आहे आणि हे स्वर आहे। जर अ ला अ हे स्वर आहे, अ ला मी व्यंजन क घेतले तर इथं आम्हाला मिळतो कुठला अक्षर? क। क गुणिताक्षर मिळतो। तर मी इथंच बघा ते जोडते क, बरोबर ना? तर तसंच पुढचं अक्षर आहे आ। आ स्वर घेतले, परत त्याला क हे व्यंजन अक्षर घेतले, आपल्याला मिळतो गुणिताक्षर का। इथे का। असेच पुढचं सगळं आपण 13 व्यंजन अक्षर आणि 2 योगवाह ह्याला सुद्धा आपण असेच हा प्रकार करायचा आहे। तुम्ही सुद्धा घरी करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच ते बळीगळु कसे तयार होतात। तर पुढचं स्वर आहे ई। ई ला क व्यंजन अक्षर जोडले गेले तर की। की की व्यंजन अक्षर आहे क। की की उ अधिक क व्यंजनाक्षर आपल्याला मिळतो कु। इथं गुणिताक्षर कुठले येते? कु। असेच पुढचं सुद्धा करूया आपण। उ व्यंजनाक्षर क अक्षर गुणिताक्षर मिळतो आम्हाला कु। इथं आहे उ स्वर, उ स्वरला क जोडले तर मिळतं आम्हाला कु। त्यानंतर रु गुणिताक्षर तयार झाला क्रू। इथंच आपण क्रू। ए
बघा इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे चिन्ह, त्याचं त्याला मी क जोडले, के झालेला आहे। त्यानंतर ए व्यंजन अक्षर क, के के ए ए आई, आईला क व्यंजनाक्षर जोडते तेव्हा इथं आपल्याला व्यंजनाक्षर मिळतो, सॉरी गुणिताक्षर मिळतं कै। हे बघा कै। त्याचप्रमाणे पुढील आहे ओ। ओ स्वर आहे क, व्यंजन आहे, आपल्याला इथं मिळतो कुठला अक्षर को। तर बघा इथं को। त्यानंतर ओ, ओ स्वर आहे क जोडला गेलेला आहे तर इथं को, को। औ, औला जेव्हा क जोडाक्षर आम्ही क व्यंजनाक्षर जेव्हा जोडतो त्यावेळेला आपल्याला कौ हा गुणिताक्षर भेटत। त्यानंतर आम आणि आहा, आमाहाला योगवाहा म्हटलं ते सुद्धा ह्यातच लिहायचं आहे, किंवा बाराकडे लिहिताना पूर्ण हे अक्षर सगळे घ्यायला पाहिजेत। त्यावेळेला आम, आमला जेव्हा क व्यंजन जोडते त्यावेळेला होतो कम। आणि आहा, आहाला जेव्हा क जोडाक्षर क व्यंजनाक्षर जेव्हा जोडतो त्यावेळेला कहा। तर इथं कम आणि हे आहे कहा। तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजलं असेल की बाराकडे हेलाक म्हणतो आणि बाराकडे असे प्रकारे तयार झालेले आहेत, हेलाच आम्ही गुणिताक्षर असंही म्हणतो। गुणिताक्षर कसं तयार करायचं हे आता तुम्ही बघितलंच आहात, तर एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक बाराकडे मी लिहून दाखवते, ते तुम्ही बघा आणि घरी त्याचप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा। ख पुढचं लाईन आहे ते खा, खी, खी, खू, खू, खे, खे, खै, खो, खो, खौ, खम, कह। अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही सुद्धा घरी असेच प्रयत्न करा आणि सगळं तुम्ही सराव करा। धन्यवाद। आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार, आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा। अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचा स्टडी ऑनलाईन चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन दाबा। धन्यवाद।